तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर हरितवारी स्वच्छ वारी या संकल्पनेवर आधारित पर्यावरण संवर्धनाचा जागर आषाढी वारीमध्ये होणार आहे. गतवर्षी 10,000 वृक्ष लागवड पालखी मार्गावर प्रशासनाकडून करण्यात आली होती. यंदा अधिकची वृक्ष लागवड करून प्लास्टिक संकलन केंद्र उभा करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्यविषयक सुविधांसह हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सांगितलं. आषाढी वारी नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण श्री सरदेश पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि नामदेव टिळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे आणि सुनील वाळुंजकर, तहसीलदार सुशील बेलेकर, व्यवस्थापक बालाजी कुदलवाड, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जवळगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले, कबीर महाराज, राणा महाराज, वास्कर, विश्वास, फडकरी, दिंडीकरी, नागरिक, व्यापारी तसेच संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. आषाढी वारी 2023 अनुषंगानं पूर्वतयारी संदर्भात या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पालखीचे प्रमुख, मंदिरांचे विश्वस्त आणि सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये 22 आणि 23 तारखेला पालखीचं आगमन होणार आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे आणि मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, वारकऱ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. मागील 1 महिन्यापासून कामकाज ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि आज लोकप्रतिनिधी असतील, वारकरी असतील किंवा पालखीचे विश्वस्त असतील यांच्या काही सूचना आहेत का त्या माहिती घेण्यासाठी आणि कामकाजामध्ये पुनर्सुधारणा करण्यासाठी ही बैठक होती. आपण जिल्हाभरामध्ये जेव्हापासून पालख्या येतात, प्रामुख्यानं 10 मानाच्या पालख्या आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 74 ग्रामपंचायतीचा याच्यामध्ये संबंध आहे. 33 ठिकाणी वेगवेगळ्या पालखीचा मुक्काम आहे, 44 ठिकाणी वेगवेगळ्या पालखीचा विसावा आहे. तर या संपूर्ण गावामध्ये आणि पालखी मार्गावर सर्वत्र सुविधा, पाण्याचं पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, विद्युत पुरवठा असेल, वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था असेल, पंढरपूर शहरामध्ये आल्यानंतर एक गर्दीचं नियोजन असेल, पोलीस बंदोबस्त असेल, आरोग्याची सुविधा असेल, ह्या सर्व बाबतीमध्ये पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि तेथे विभाग कामाला लागलेले आहेत. आम्हाला आशा आहे की ही वारी अतिशय सुखद आणि चांगल्या पद्धतीनं पार पडली जाईल. यावेळेस आम्ही वारीला हरित वारी आणि स्वच्छ वारी ही संकल्पना जोडलेली आहे. मागच्या वर्षीच्या वारीमध्ये आम्ही 10,000 वृक्षारोपण पालखी मार्गावर केलेलं होतं. यावर्षी आणखी जास्तीचे झाडं कसे लावता येईल, प्लॅस्टिक संकलन केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये कसे केले जातील आणि त्याचबरोबर शासनाचा आता शासन आपल्या दारी ही एक नवीन संकल्पना शासनाने सुरू केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ देण्याचं काम सुरू आहे आणि या वारीच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आणि पालखी मार्गावर आणि पंढरपूर परिसरामध्ये शासनाच्या विविध योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना कसा देता येईल त्या संदर्भातसुद्धा आम्ही नियोजन याच्यामध्ये करतो आहोत. महिला वारकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये राहते आणि महिला वारकऱ्यांची कुचंबना होऊ नये यासाठी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही महिला वारकऱ्यांना समोर ठेवून त्यांच्या सुरक्षितेसाठी, त्यांच्या बाळ अंगावर बाळ असेल तर अंगावरचं दूध पाजण्यासाठी असेल किंवा कपडे बदलण्यासाठी असेल यासाठी हिरकणी कक्षाची स्थापना, महिला डॉक्टरांची नियुक्ती, महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती असे अनेक उपक्रम, सॅनिटरी पॅडची उपलब्धता असे अनेक कार्यक्रम मागच्या वर्षी घेतले होते आणि मागच्या वर्षी महिला आयोगाने जिल्हा प्रशासनाचं त्याबद्दल अभिनंदन केलं होतं. तोच धागा पकडून पुढे आम्ही यावर्षीसुद्धा महिला वारकऱ्यांसाठी विशेष काळजी या ठिकाणी आम्ही घेतो आहोत. पिण्याचं पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. आपण पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे मुबलक टँकर उपलब्ध केलेले आहेत. त्या टँकरसाठी लागणारं डिझेल आणि इतर साहित्य आम्ही जिल्हा परिषद सीएसमधून देणार आहोत. पाण्याचं शुद्धीकरण, निर्जंतुकरण करण्यासाठी आमची आरोग्य विभागाची यंत्रणा ऑलरेडी कामाला लागलेली आहे. पालखी मार्गावरील हॉटेल्स असतील त्याची तपासणी असतील,
ज्या ज्या ठिकाणी स्रोत पाण्याचे स्तोत्र आहेत त्या ठिकाणी पूर्ण पाण्याची निर्जंतुकीकरण केलं जाईल. MSEB च्या अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत कुठेही विद्युत सर्किटचं शॉर्ट सर्किट किंवा शॉक लागणार नाही अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लक्ष देतो आहोत. आणि आमच्या सर्वांचा एक संकल्प आहे की जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची चांगली सुविधा झाली पाहिजेत आणि ही आषाढी वारी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं समाधानानं पार पडली पाहिजे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी जेव्हा वारी नव्यानं सुरू झाली, मागच्या वर्षी जवळजवळ 9 ते 10 लाख वारकरी पंढरपूर याच्यामध्ये यात्रेमध्ये होते आणि यावर्षी त्याच्यामध्ये वाढ होण्याची आम्हाला एक चिन्ह दिसत आहेत. वारकऱ्यांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि ती वाढीव वारकऱ्यांची संख्या लक्षात घेऊनच आम्ही आमचं नियोजन करतो आहोत. पालखी मार्गावरच्या मागच्या वर्षीच्या आपण ग्रामपंचायतीला काही अनुदान देत असतो, जिथं मुक्काम आहे, जिथं विसावा आहे, त्या ग्रामपंचायतीला आपण 10 लाख 5 लाख 2.5 लाख असं अनुदान देत असतो आणि ते मागच्या वर्षीचा अनुदानाची जी रक्कम आहे ती शासनाकडून आली नव्हती. आम्ही परवा मुंबईत बैठक झाली आणि ती 1-2 दिवसांमध्ये येणार आहे. ती आणि चालू वर्षाची आम्ही 10 कोटीची मागणी केलेली आहे. यावर्षीच्या 10 कोटीच्या मागणीमध्ये आम्ही रस्त्यासाठी 3.5 कोटी रुपये मागणी केलेली आहे. ग्रामपंचायतीला जे अनुदान द्यायचं आहे त्यासाठी 3.5 कोटीची मागणी केलेली आहे. शौचालयासाठी काही मागणी केलेली आहे. ह्या सगळ्यांची निधीची उपलब्धता आम्हाला ह्या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत आणि ती झाल्याबरोबर आम्ही वितरित करणार आहोत. नाही, बंधू भेट, आता बंधू भेटीच्या संदर्भामध्ये त्या त्या पालखी विश्वस्ताचा तो निर्णय असतो, त्याच्यामध्ये प्रशासन हस्तक्षेप नाही करत. पण आत्ता जी मागणी करण्यात आली की ज्या ठिकाणी बंधू भेट होईल त्या ठिकाणी जागेचं जे काही सुशोभीकरण आहे, सपाटीकरण आहे किंवा जी सुविधा त्यांना पाहिजेत त्या सुविधा आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून देणार आहोत. नाही, मागच्या वर्षी ज्या ठिकाणी झाली होती काय त्या ठिकाणचं नाव सर? ते दोन्ही काकळी टप्पा कुरोली या ठिकाणी कुरोली तालुक्यामध्ये दरवर्षी होतं, परंतु मागच्या वर्षी काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी घेण्या तो निर्णय तेच म्हणलं विश्वस्त निर्णय घेतील ते आपण. दोन्ही पालख्यांचे सपाट काका आणि माऊलींचे पालख्यांचे विश्वस्तांचा तो निर्णय आहे, ते नागरिकांनी त्यांना विनंती केली नाही. बंधू भेटत निर्णय विश्वस्त जे आहेत ना त्यांची परंपरेचा विषय आहे, त्यात प्रशासन असं नाही. नाही, आम्ही फक्त त्यांना सांगितलं जिथं ते ठरावत घेतील त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजे त्या आम्ही पुरवठा करू. आता त्याचं मागे पुलाच्या अलीकडे करतील, पलीकडे करतील, परंपरेनं करतील, दोन्ही पालखी मार्गाचे जे प्रमुख आहेत त्यांची चर्चा होऊन परंपरा अध्यात्म धर्म सगळ्या गोष्टी विचार करून ते जे निर्णय घेतील त्याला आम्ही मदत करू शकतो. यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविक असतात घाटावर आणि नेमकं त्या यात्रे दिवशी तिथं मैला मिश्र पाणी वाहतं दोन घाटावर. नाही नाही, ती ती आता कुणीतरी सन्माननीय वा संतांनी जी सूचना केली त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नगर परिषद आणि आमची पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या लोकांसोबत बैठक घेतोय. कारण अशा पद्धतीनं जर 11th आवरला जर असं काही कुठलं तरी झाकण उघडणे किंवा ओव्हरफ्लो होणे आणि पाणी तिथं जाणे, आमचं प्राधान्य असं आहे की चंद्रभागा आणि चंद्रभागाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहायला पाहिजे, जिथं वारकऱ्यांना आनंद मिळाला पाहिजे. अशा काही घटना मागे घडलेल्या आहेत त्याच्या आधारावरची सूचना आलेली आहे, त्याची निश्चित आम्ही नोंद घेतलेली आहे. जिल्हाधिकारी महोदय, आम्ही बसून लगेच पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यावर एक ठोस उपाय, म्हणजे तात्पुरता नाही, म्हणजे फक्त वारीपुरताच नाही आहे किंवा आषाढी एकादशीपुरताच नाही, तर दीर्घकालामध्ये असं कुठं होऊ नये यासाठी आम्ही निश्चित खबरदारी घेऊ. नाही नाही, आता वाळू उपशा संदर्भामध्ये काही संतांनी या ठिकाणी सूचना मांडलेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती करेन की आपल्या ह्या परिसरामध्ये किमान पंढरपूरच्या अवतीभोवती जिथं असा इश्यू येतो की अंदाज न येणे किंवा नदीचं पात्र धोक्यात खाली जाणे अशा काही ज्या विषय आहेत त्याच्या संदर्भामध्ये पाणीपुरवठा विभाग, जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग यांची संयुक्त टीम करून त्याचा एक अंदाज काय करता येईल आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये
ठोस उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे ते कारवाई करतील. ज्या ज्या सूचना आल्यात ना त्या प्रत्येक सूचनावर अंमलबजावणी आम्ही करणार. काही पॉलिसी संदर्भात विषय असतील तर ते शासनाकडे आम्हाला रेफर करावे लागतील. जिल्हा प्रशासनाच्या हातातले काम आम्ही पुढच्या 15 दिवसांमध्ये नाही बघा बऱ्याच ठिकाणी आपला विषय जो झाला आहे ना सगळ्यांचा तो फक्त मेन रोडवशी झालेला आहे त्याच्यावर तर काम सध्या सुरूच आहे. ते तर 8-10 दिवसामध्ये मुख्य जो रस्ता आहे तो पूर्ण क्लीन चांगला होणारच आहे. पण माझं लक्ष त्याच्यासोबत त्याच्या अवतीभोवती जे रोड आहेत त्याच्यावर सुद्धा मी लक्ष केंद्रित करतोय. कारण जेव्हा फ्लो येतो मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघता मेन रोडवर फ्लो राहतो ना काही काही लोक इकडून तिकडून असं कुठल्या तरी मधल्या रोडनं जाऊन पुढे जायला बघतात. आणि मग मधल्या जे अंतर्गत रोड आहेत किंवा गाव रस्ता ज्याला आपण म्हणतो त्या गाव रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोड येतो. आणि काही ठिकाणी ते गाव रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे वारकऱ्यांना मग कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. तर ते सुद्धा यावेळेस होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या विशेषतः जिल्हा परिषदचे रस्ते आहेत त्यामुळं आमच्या यंत्रणेला सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते कामचा सर्वे करूनच 3.5 कोटीची मागणी केलेली आहे ते आम्ही शासनाला मागितलेली आहे. आपण केंद्रात आता सध्या रुटीन टाईममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांचं मुख्यालय असतं आणि हेड ऑफिस तिथं असतं. परंतु वारीच्या कालावधीमध्ये आपण इन्सिडेंट कमांडर म्हणून आपण पंढरपूरलाच ठेवतो आणि इन्सिडेंट याचे जे डिझास्टर मॅनेजमेंटची जी टीम आहे ते पूर्ण 8 दिवस अगोदर आणि 8 दिवस नंतर पूर्ण ताफा इथं असतो आणि त्याच्यासोबत आपण बाकी काही NGOची मदत घेतो. आता एकंदरीत वारीच्या त्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये आता मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं 137 लोकांना त्यांनी वाचवलं. आपण आता आरोग्य दूत तयार केलेले आहेत त्यांना आरोग्य दूत म्हणजे बाईकवर ॲम्ब्युलन्स तयार केलेले आहेत कारण ॲम्ब्युलन्स गर्दीमध्ये जात नाही म्हणून. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आल्यानंतर काही ठिकाणी थोडाबहुत त्रास वारकऱ्यांना किंवा यंत्रणेला जो होतो तो होणार नाही या दृष्टिकोनातून मागच्या अनुभवातून आम्ही ह्यावेळेस बऱ्याच गोष्टी चेंज करतो आहे. आणखी तुमच्या सगळ्यांच्या सूचना आल्या काही चांगल्या सुजाव आल्या तर आपण त्याच्यामध्ये परत दुरुस्ती करतो. ॲप तयार करण्याची सूचना विभागीय आयुक्त सरांनी दिलेली आहे आणि त्याचं काम चालू आहे. ॲप तर तयार होणारच आहे पण ॲपच्या व्यतिरिक्त आम्ही एक पुस्तिका काय होते बऱ्याच वेळेस एखादी अडचण आली की कुणाला फोन करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. म्हणून आम्ही ते मेन जे लोक आहेत मुख्य काम करणारे त्यांचे फोन नंबर आणि बऱ्याच वेळेस काय होते फोन कुणीतरी मुद्दा उपस्थित केला टावरच्या क्षमतेमुळे हा त्याच्यामुळे आपण वॉकीटॉकीची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि मोबाईल काही जण मग बंद करून ठेवणारे पण काही लोक असतात ऐनवेळेस त्याच्यामुळं आम्ही एक विषयाचे 3 अधिकारीचे नंबर आम्ही ह्यावेळेस देतो आहे आणि त्याची एक पुस्तिका छोटी करून जिल्ह्यामध्ये येणारे जे प्रमुख आहेत पालखीचे सोहळे त्या प्रमुखांना किंवा काही वारकऱ्यांच्या हातामध्ये असं आम्ही वाटप करणार आहोत. पुढे PDF स्वरूपामध्ये व्हायरलसुद्धा करणार आहोत. म्हणजे 11th hour काही अडचण आली तर त्यांनी ते बघून त्यांना फोन लावा. एकाचा लागला नाही दुसऱ्याच लागला नाही तिसरा आणि त्यांची कारण त्यांनी आम्हाला फोन करणार आम्ही त्यांना फोन करणार ह्याच्यामध्ये जो 5-10 मिनिट वेळ जातो तो वेळ वाचावा आणि तात्काळ सुविधा वारकऱ्यांना मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. शौचालय तात्पुरते शौचालय उभं करण्याच्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त सरांकडेच ह्याचा अंतिम निर्णय होतो. ह्याचं टेंडरिंगसुद्धा जिल्हा परिषद पुणेच करत असतं. पण अवांतर किंवा एक्स्ट्रा लावण्याचा ह्याच्यामध्ये विषय नाही उलट पक्षी कमी पडा लागलेत. हां जागा कुठं लावतात त्याच्या संदर्भामध्ये जर तुम्ही विचारत असाल तर आम्ही हे जे वारकऱ्यांचे पालखीचे प्रमुख आहेत ते ग्रामपंचायतचे सरपंच आणि तिथल्या लोकांच्या सल्ल्यानुसारच त्याची जागा आम्ही अंतिम करत असतो. संख्या कमी पडत आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येत आहे त्यामुळे यावर्षी काही संख्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु जागेचा जर काही चूक होत असेल आणि असं जर काय आमच्या कोणी निदर्शनास आणून दिलं खरंच इथं गरज नसताना लागले तर आम्ही ते निश्चित बदल करू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.